काम होत. आम्ही जो महाविद्यालयामध्ये शिकत असत त्यावेळेला एका विशिष्ट हॉटेलच्या बाहेर त्यांची बैठक असायची असा अर्धा बाहेरचा शेष आणि मोकळे फळाला गप्पा मारायचा त्यांचा स्वभाव. तर आज रामला जे बोलले हे कुठे झाले याचा फत्ता मला समजलेला आहे. ही आजची सभा ही लोकसभेच्या निवडणुकीच्याच आहे आणि या निवडणुकीकडे जगाचा लक्ष आहे. तर भारताच्या आजूबाजूच्या अनेक देशांच्या मध्ये कधी काही लोकशाही होती ती लोकशाही उद्ध्वस्त सुद्धा झाली. पाकिस्तानमध्ये लोकशाही होती तिथला लष्कर प्रमुख आयुब खान यांनी एक दिवशी प्रधानमंत्र्याला पदच्युत केलं आणि देशाची सत्ता हातामध्ये घेतली. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान सरकार देशासाठी प्रचंड त्याग केलेली व्यक्ती सत्तेमध्ये होती स्वातंत्र्य लष्करशाह त्या ठिकाणी आला. मुजीबुर रहमानला दूर केलं देशाची सत्ता हातामध्ये गेली. खाली श्रीलंकेमध्ये सुद्धा असं झालं की बंदर नायकांचं राज्य असताना लष्कराने त्याचा ताबा घेतला आणि प्रधानमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं. भारताच्या आजूबाजूला कधी कधी तरी लोकशाहीला धक्का बसण्याच्या संबंधीचं काम झालं ते हिंदुस्थानामध्ये कधी झालं नाही. त्याच्याशी आमच्यासारख्या राजकीय नेत्यांना नाही. या देशातली लोकशाही टिकली वाढली त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ढाचा दिला घटनेचा आणि त्या घटनेच्या ढाच्यातून सामान्य माणसाला जो अधिकार दिला त्या सामान्य माणसाने या देशाची खरोखर लोकशाही टिकवलेली आहे आणि त्या लोकशाहीच्या संबंधीचा निर्णय त्या माध्यमातला निर्णय हा उद्याच्या 23 तारखेला आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांच्या होत असते कधी देशाची निवडणूक ज्याचा उल्लेख आता रामराजेंनी केला. प्रधानमंत्री देशाचे सगळे काही हिंच आहेत त्याचं काम असं आहे. पण माझ्याने काय करतात काल जे आले अकरुजा आणि अकरुजा आल्याच्या नंतर त्यांचे सवन भाषणाच्या संबंधीची माहिती असं वाटलं की सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. दुष्काळाच्या साठी आम्ही काहीतरी करतो काही हजार कोटी रुपये देतो जनावरांच्या साठी छावण्या करतो असं काही ना काही ते सांगते. कारण तुम्हाला या पूर्वीचा अनुभव होता की आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेला दुष्काळ पडल्याच्या नंतर दुष्काळातलं गुरंढोर पशुधन माणसं सगळी वाचवायला कोट्यावधी रुपये खर्च त्या ठिकाणी केले. जनावरांच्या शेकड्यामध्ये छावण्या काढलेल्या होत्या.